नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विद्या प्रबोधनी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. बँकिंग एक्झाम करंट अफेअर्स सिरीजमध्ये मी संतोष पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. करंट अफेअर्स सिरीजमध्ये आपण प्रत्येक आठवड्याच्या करंट अफेअर्सच्या न्यूज ज्या आहेत त्या डिस्कस करतो आहे. या व्हिडिओमध्ये आपण 17 मे ते 24 मेपर्यंतच्या ज्या काही करंट अफेअर्सच्या न्यूज आहेत त्या डिस्कस करणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आजची आपली जी पहिली न्यूज आहे ती इम्पॉर्टंट डे विषयीची न्यूज आहे. ते आहे की वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सोसायटी डे, की जो आपण 17 मे रोजी काय करतो की सेलिब्रेट करतो. याची सुरुवात जर आपण बघितली तर या दिवसाची सुरुवात जी आहे ती इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन कॉन्फरन्स झाली होती तुर्कीमध्ये नोव्हेंबर 2006. त्या दिवसापासून आपण काय बघतोय की हा डे सेलिब्रेट करण्याविषयीची पहिल्यांदा आपण काही इनिशिएटिव्ह घेतलं गेलं होतं. जर थीम आपण बघितली महत्त्वाची या वर्षीची 2021 साठीची, तर ॲक्सलरेटिंग डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन इन चॅलेंजिंग टाईम्स हे या वर्षीच्या वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सोसायटी डेची काही की थीम आहे जी आपल्या दृष्टीने महत्त्वाची आहे. आपण जर आता टेलिकम्युनिकेशन आणि इन्फॉर्मेशनचं जे काही इम्पॉर्टन्स आहे तो वेगळा सांगण्याची आवश्यकता नाही आहे. इथं बघतोय आपण की चिल्ड्रन्स एज्युकेशन असेल, अडल्ट्सचं वर्क फ्रॉम होम असेल, त्यानंतर बँकिंगच्या ज्या काही इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटीज असतील, अशा सगळ्या फॅक्टर्सना आपण काय बघतोय की टेलिकम्युनिकेशन आणि इन्फॉर्मेशननं काय केलं की टच केलेलं आहे. त्यामुळे त्या दृष्टीने सेक्टर फार महत्त्वाचा आहे. आणि हा जो दिवस आहे 17 मे हा सेलिब्रेट करण्यापाठीमागचं जे रिझन आहे ते आपण बघतोय की इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन ITU ह्याची जी एस्टॅब्लिशमेंट आहे ते एस्टॅब्लिशमेंट आपण बघतोय की 17 मे 1865 आणि त्याच्या मेमरीमध्ये आपण काय करतोय की हा जो दिवस आहे तो दिवस आपण सेलिब्रेट करतोय. त्यामुळे ही पहिल्या आपली काय असेल की आजच्या दिवसातली न्यूज असेल. पुढची जी न्यूज आहे ती परत एक इम्पॉर्टंट डे विषयीची न्यूज आहे. तो दिवस आहे वर्ल्ड हायपरटेन्शन डे, जो देखील आपण 17 मे रोजी काय करतो की ऑब्झर्व करतो. आपण इथं बघतोय आपण की हायपरटेन्शन लीक जी आहे त्या हायपरटेन्शन लीक करून आपण काय बघतोय की याची सुरुवात झाली होती, जी एक 85 देशांची एक अम्ब्रेला ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यामार्फत आपण काय बघतोय की हा वर्ल्ड हायपरटेन्शन डे सेलिब्रेट करण्याचं इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आलं होतं. अगेन थीम जर आपण बघितली या वर्षीची वर्ल्ड हायपरटेन्शन डेची, तर मेजर युअर ब्लड प्रेशर ॲक्युरेटली, कंट्रोल इट, लिव्ह लॉंगर अशी यावर्षीची काय की थीम आहे. बघा कुठलाही इम्पॉर्टंट डे असेल तर त्या इम्पॉर्टंट डेचा दिवस इतका महत्त्वाचा आहे तितकीच त्याची त्यावर्षीची नेमकी थीम काय ती थीम देखील महत्त्वाची आहे. पुढे बघतो आपण याच्यामध्ये द फोकस ऑफ दिस इयर्स थीम इज टू क्रिएट अवेअरनेस अँड कम्युनिकेट इन आवर सोशल नेटवर्क्स अबाउट ॲक्युरेटली मेजरिंग ब्लड प्रेशर्स रेग्युलरली. म्हणजे त्या थीममध्येच कळते आपल्याला की यावर्षीच्या थीमचं जे काही फोकस आहे तो म्हणजे ब्लड प्रेशर ॲक्युरेटली आणि रेग्युलरली मोजण्यावरती. कारण का मेजॉरिटी डिसीज आपण जर बघितली तर मेन्शन केलेलं आहे पण की जे काही हार्ट डिसीज असतील, किडनी डिसीज असतील किंवा किडनी प्रॉब्लेम्स असतील ह्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल जे आहे ते तुमचं फ्लक्च्युएट होणारं ब्लड प्रेशर, तर ते जर रेग्युलरली आणि करेक्टली मेजर होत असेल तर तुमच्या बऱ्याच असे जे काही सिव्हिअर आजार आहेत त्यांचं निदान काय होऊ शकतं की लवकर होऊ शकतं. तर अगेन दुसरा दिवस आपण बघतोय की वर्ल्ड हायपरटेन्शन डे, जो आपण 17 मे रोजी काय करतोय की सेलिब्रेट करतोय. पुढचा परत एक इम्पॉर्टंट डे आहे जो की आपण 16 मेला सेलिब्रेट करतो आणि तो आहे नॅशनल डेंग्यू डे. हे पण महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा, आपण आपल्या देशापुरता ऑब्झर्व करतो. आपण इथं बघतोय आपण की जो नॅशनल डेंग्यू डे आहे तो युनियन हेल्थ मिनिस्टरी यांच्याकडनं जो डेंग्यू हा डिसीज आहे त्याच्याविषयीची अवेअरनेस लोकांच्यामध्ये पसरावी यासाठी आपण तो काय केला आहे की दिवस आपण ऑब्झर्व केलेला आहे. आपण बघतोय की इथं टू प्रिव्हेंट अँड प्रिपेअरिंग टू कंट्रोल द स्प्रेड ऑफ डेंग्यू अमंग फ्यू थिंग्स दॅट आर डिस्कस्ड अँड शेअर्ड ऑन दिस डे. म्हणजे ह्या दिवशी आपण काय बघतोय की जो डेंग्यूचा प्रसार आहे आणि त्याच्यापासून होणारी जी काही लोकांना बाधा आहे ती थांबवता यावी यासाठी आपण काय करतोय हा डे सेलिब्रेट करतोय. आपण डेंग्यू पसरवणारे जे मॉस्किटोज आहेत त्यांच्याविषयी आपल्याला माहिती असेलच. आपण तुम्ही वाटतं त्या मॉस्किटोचं नाव खाली मेन्शन करू शकता की कुठला मॉस्किटो त्यासाठी काय असतो की रिस्पॉन्सिबल असतो, ती तुमच्यासाठी ॲक्टिव्हिटी असेल. तर यांच्याविषयी जर आपण अधिक माहिती घेतली डेंग्यूच्या मॉस्किटोजबद्दल, तर हे साधारणतः आपण जर बघितले की मोस्ट ॲक्टिव्ह इन डे टाईम, म्हणजे दिवसा हे फार जास्त काय असतात की ॲक्टिव्ह असतात. आणि जर आपण बघितलं मेजरली 2 आवर्स आफ्टर सनराईज अँड आवर्स बिफोर सनसेट, सूर्योदयानंतर 2 तास आणि सूर्यास्ताच्या आधी 1 तासभर हे फार जास्त ॲक्टिव्ह असतात. पण यांचा चावा घेण्याचं प्रमाण आहे ते देखील तुम्हाला थोडंसं रात्री असताना बघायला मिळतं. तर ही ज्या काही फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि जी ॲक्टिव्हिटी तुम्हाला सांगितली की कोणता डास आहे की जो डेंग्यूच्या प्रसारासाठी काय करतो की मदत करतो त्याचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये काय करा की मेन्शन करा. पुढचा जो न्यूज आहे ती न्यूज आपली परत सिक्कीमच्या स्टेटहूडबद्दलची न्यूज आहे. सिक्कीमचा हा सिक्कीम दिवस म्हणून आपण काय बघतोय की मे 16 सेलिब्रेट केला जातो.
45वा हा सिक्कीम दिवस त्यांनी काय केलं की यावर्षी सेलिब्रेट केलेला आहे, आणि तो सेलिब्रेट केलेला आहे चिंतन भवन या ठिकाणी तो डे सेलिब्रेट केलेला आहे. या कार्यक्रमाला आपण बघतोय की सिक्कीमचे जे गव्हर्नर आहेत गंगा प्रसाद, हे ॲज अ चीफ गेस्ट म्हणून तिथे उपस्थित होते. त्याचबरोबर सिक्कीमचे चीफ मिनिस्टर प्रेम सिंग तमांग हे त्यावेळेस तिथे गेस्ट ऑफ ऑनर म्हणून काय होते की उपस्थित होते. युनियन इन्फॉर्मेशन आणि ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर प्रकाश जावडेकर यांनी आपल्या शुभेच्छा सिक्कीम डे दिवशी त्यांना त्यांच्या पोहोचलेल्या त्यासाठीच्या. आणि बघितलं आपण जर सिक्कीमचं जर अधिक माहिती घेतली तर इथं बघतोय आपण की सिक्कीम हे ज्यावेळेस भारताला जॉईन झालं त्यावेळेस आपण काय बघतोय की ते 22वं राज्य होतं. ही फॅक्ट इथं लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आणि ते 1975ला भारताच्या युनियनमध्ये सामील झालं. बघा न्यूजमध्ये फॅक्ट कुठलं कुठलं महत्त्वाचे आहे तर इथं फॅक्ट महत्त्वाचे आहे की इट्स अ 44th स्टेट डे ऑफ सिक्कीम जो चिंतन भवन इथं सेलिब्रेट झाला होता. याचे जे चीफ गेस्ट होते ते गव्हर्नर गंगाप्रसाद होते. गेस्ट ऑफ ऑनर त्यांचे चीफ मिनिस्टर प्रेम सिंग तमांग होते. त्याचबरोबर इथं बघतोय आपण की ज्यावेळेस सिक्कीम इंडियन युनियनमध्ये सामील झालं होतं किंवा त्याला भारतामध्ये ॲग्रीमेंट करून घेण्यात आलं होतं त्यावेळेस ते 22वं राज्य होतं. 1975ला ते सामील झालं होतं. सिक्कीमची कॅपिटल जी आहे ती गंगटोक आहे. गव्हर्नर आपण आत्ताच बघितलं की गंगा प्रसाद आहेत आणि चीफ मिनिस्टर प्रेम सिंग तमांग आहेत. सो या काही फॅक्ट्स असतील ह्या न्यूजमधल्या आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढची जी न्यूज आहे ती इंडियन रेल्वेबद्दलची न्यूज आहे. इंडियन रेल्वेने नुकतंच काय केलेलं आहे की रेल्वे स्टेशन्सवरती 6000 वायफाय जे हे आहेत राउटर्स आहेत ते एस्टॅब्लिश करण्याचं त्यांनी त्यांचं जे टार्गेट आहे टार्गेट कम्प्लीट केलेलं आहे. आणि आपण बघतोय की 5000 जे काही 6000 जे काही ज्याला म्हणतो आपण की वायफाय एस्टॅब्लिश झालेलं आहे ते कुठं झालेलं आहे तर इथं बघतोय आपण की हजारीबाग टाउन फॉलोइंग अंडर हजारीबाग डिस्ट्रिक्ट झारखंडमधले जे आहे त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे की हे 6000 वायफायचं जे काही मॉड्यूल आहे ते त्यांनी एस्टॅब्लिश करण्याचं काम केलेलं आहे. आणि अजून देखील ते म्हणत आहेत की डिजिटल इंडिया इनिशिएटिव्हमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी आम्ही अजून देखील प्रयत्न करतो आहे आणि भारताच्या मेजॉरिटी रेल्वे स्टेशन्सवरती जास्तीत जास्त वायफाय एस्टॅब्लिश करण्याचा त्यांचा काही की मानस आहे. सो ही एक महत्त्वाची अचीवमेंट आपल्याला रेल्वे इंडियन रेल्वे संदर्भात असलेली बघायला मिळते. नेक्स्ट न्यूज आहे ती दोन अपॉइंटमेंटबद्दलची न्यूज आहे. IDBI बँकेमध्ये ह्या नवीन दोन अपॉइंटमेंट झालेले आहेत. कोणकोणत्या अपॉइंटमेंट आहेत आणि कुठल्या कुठल्या पोझिशन झाल्या त्या आपण इथे डिस्कस करतोय. पहिली अपॉइंटमेंट जी आहे ती पी सीताराम यांची अपॉइंटमेंट आहे आणि त्यांची IDBIचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर अँड चीफ फायनान्शियल ऑफिसर अशी त्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे. आणि आपण बघतोय की सीतारामन जे आहेत ते 1 जूनपासून काय करतील की त्यांचा जो चार्ज आहे तो चार्ज घेतील. त्यांनी अजय शर्मा यांची जागा घेतलेली आहे. म्हणजे याच्या आधी आपण जर बघितलं तर IDBIचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर ॲज अ चीफ फायनान्शियल ऑफिसर जे होते ते अजय शर्मा होते. त्यांच्या जागी आता तुम्हाला हे पी सीतारामन काम करताना दिसतील. पुढं आपण बघतोय की दुसरी एक अपॉइंटमेंट ह्याच्यामध्ये बघायला मिळते ती म्हणजे की सुनीत सरकार यांची. तर यांची आपण बघतोय की IDBIच्या बोर्डाने ॲज अ इथं बघतोय आपण एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर इंटरनल ऑडिटर ऑफ द बँक अशी त्यांची अपॉइंटमेंट केलेली आहे. सो ह्या दोन महत्त्वाच्या अपॉइंटमेंट आपल्याला IDBIमध्ये झालेल्या बघायला मिळतील. आणि RBIचे जे काही क्रायटेरियाज आहेत ते क्रायटेरियाज फॉलो करून जे काही त्यांचे क्वालिफिकेशन्स होते IDBIचे ते ह्या दोघांनी मॅच केल्यामुळे त्यांची तिथं अपॉइंटमेंट झालेली आपल्याला बघायला मिळते. नेक्स्ट जी न्यूज आहे ती कलासागर अवॉर्डबद्दलची न्यूज आहे. आणि कथकली आर्टिस्ट जे आहेत त्यांना ऑनर करण्यासाठी हा कलासागर अवॉर्ड दिला जातो. काय नेमका हा अवॉर्ड आहे आणि कोणाकोणाला यावर्षीचे ते अवॉर्ड मिळाले ते आपण ह्या न्यूजमध्ये डिस्कस करणार आहोत. हा 11वा कलासागर अवॉर्ड होता हे इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण बघतो की द अवॉर्ड विल बी प्रेझेंटेड ऑन October 14. हे पण महत्त्वाचं आहे की October 14 हे अवॉर्ड जे आहेत ते अवॉर्ड दिले जाणार आहेत ॲट कुणकुलम बदानी स्कूल पॅलेस इथं ते अवॉर्डचं डिस्ट्रीब्युशन होणं केलं जाणार आहे. ऑन द ओकेजन ऑफ 20th डेथ ॲनिव्हर्सरी ऑफ कलमंडलम कृष्णकुट्टी पोडुवल कथकली मैस्ट्रो अँड फाउंडरन जे आहेत त्यांच्या डेथ ॲनिव्हर्सरी निमित्त काय होणार आहेत की हे जे अवॉर्ड्स आहेत ते अवॉर्ड डिस्ट्रीब्युट केले जाणार आहेत. म्युझिक त्यानंतर कोरिओग्राफी ह्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आपण काय बघतोय की हे अवॉर्ड्स दिले जातात. जर विनर्स आपण बघितले तर इथं आपण बघतोय की कलमंडलम चंबकवरा विजय कुमार यांना ॲक्टिंगसाठी हा पुरस्कार दिला झाला आहे. त्यानंतर कलनियम राजीवन यांना म्युझिकसाठी हा पुरस्कार दिलेला आहे. त्यानंतर कलमंडलम बलस सुंदरम यांना प्रिकॉशनसाठी हा अवॉर्ड दिला झाला आहे. संदनम देवदास यांना प्रिकॉशनसाठी हा अवॉर्ड दिला झालेला आहे. त्यानंतर कनियलम पद्मनाभन यांना मेकअपसाठी हा अवॉर्ड दिला गेलेला आहे. त्यानंतर कलमंडलम जिशू प्रताप यांना
चक्रकुट्टी डान्स फॉर्मसाठी त्यांना अवॉर्ड मिळाला आहे. त्यानंतर मार्गी रामचेयर यांना कोडियाट्टमसाठी अवॉर्ड दिलेला आहे. त्यानंतर विनीता नेडुंगडी यांना मोहिनीअट्टमसाठी अवॉर्ड दिलेला आहे. त्यानंतर कलमणम सरोजिनी यांना भरतनाट्यमसाठी अवॉर्ड मिळाला आहे. त्यानंतर पोरस हरिदास यांना थंबाईकम यासाठी यांना अवॉर्ड दिलेला आहे. तो ह्या अवॉर्ड विनर्स लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट जी न्यूज आहे ती ब्रिक्स संदर्भातली ही न्यूज आहे. ब्रिक्सची अनएम्प्लॉयमेंट वर्किंग ग्रुपची मीटिंग झाली होती आणि ही मीटिंग इंडियानं आपण बघतोय की हेड केली होती फर्स्ट. आणि ही देखील पहिली मीटिंग आहे बघतोय आपण की द फर्स्ट ब्रिक्स अनएम्प्लॉयमेंट वर्किंग ग्रुप मीटिंग जी होती त्या ती आपण बघतोय की 11 आणि 12 मे रोजी सुषमा स्वराज भवन जे नवी दिल्लीमधलं इथं ही मीटिंग पार पडली. कोविडच्या प्रादुर्भावामुळे आपण बघतोय की मीटिंग जी होती ती मीटिंग व्हर्च्युअल फॉर्ममध्ये कंडक्ट करण्यात आली होती. आणि इंडियाकडे आपण बघतोय की ब्रिक्सची प्रेसिडेन्सी आहे या वर्षासाठीची. म्हणजे आपण बघतोय की ब्रिक्स हा जो ग्रुप आहे रोटेशन पद्धतीने काय होतं की त्यांच्याकडे प्रेसिडेन्सी येत राहते. यावर्षीची प्रेसिडेन्सी इंडियाकडे असलेली आपल्याला बघायला मिळते. मीटिंग जी आहे ती मीटिंग भारतातर्फे श्री अपूर्व चंद्रा यांनी जे सेक्रेटरी आहेत लेबर अँड एम्प्लॉयमेंटचे त्यांनी ती मीटिंग चेअर केली होती. हे देखील इथं महत्त्वाचं आहे. मीटिंगमध्ये जे मेन मुद्दे डिस्कस केले गेले होते ते डिस्कशन होतं प्रमोटिंग सोशल सिक्युरिटी अग्रीमेंट्स अमंग ब्रिक्स नेशन फॉर्मलायझेशन ऑफ लेबर मार्केट. हा आपण बघतोय की या मीटिंगचा मेन मोटिव होता किंवा याचा मेन ज्याला आपण म्हणतो की अजेंडा होता मीटिंगचा. मीटिंगमध्ये आपण जे मेंबर कंट्रीज आहेत मेंबर कंट्रीज कोणकोण आहे तुमचं तर अगेन ब्राझील रशिया इंडिया चायना आणि साऊथ आफ्रिका हे मेंबर कंट्रीज आहेत. या मेंबर कंट्रीजबरोबर आपण बघतोय की इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आणि इंटरनॅशनल सोशल सिक्युरिटी एजन्सी यांनी देखील काय केलं होतं की या मीटिंगमध्ये पार्टिसिपेट केलं होतं. हे दोन नाव इथे लक्षात ठेवणं काही की गरजेचं आहे कारण का मेंबर पार्टी सोडून जे इतर लोक आहेत त्या इतर लोकांच्यामध्ये ही ILO आणि ISS हे दोन्ही या दोन संस्था आलेल्या आपल्याला बघायला मिळतील. नेक्स्ट जी न्यूज आहे ती काँग्रेस MP राजीव सातव यांच्याबद्दलची न्यूज आहे. नुकतंच त्यांचं कोविडमुळे निधन झालेलं आहे. ते 46 वर्षांचे होते. राज्यसभेचे ते खासदार होते महाराष्ट्रामधून. त्यांच्याविषयी जर आपण अधिक माहिती घेतली तर महाराष्ट्रामधून राज्यसभेचे खासदार होते. त्याचबरोबर आपण बघतोय की ऑल इंडिया काँग्रेस कमिटी जे त्याचे देखील ते इन्चार्ज होते. त्यानंतर आपण बघतोय की गुजरात च्या जनरल जे इलेक्शन्स होते त्या देखील त्यांनी तिथं त्यांनी प्रभारी म्हणून काम केलं होतं. पुढे बघतोय आपण की जे यूथ काँग्रेस आहे ते यूथ काँग्रेसचे प्रेसिडेंट म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे. आणि त्याचबरोबर राहुल गांधींचे फार निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. तर नुकतंच त्यांचं कोविडमुळे दुर्दैवी त्यांचं निधन झालेलं आहे. नेक्स्ट जी न्यूज आहे ती परत मॅथमॅटिशियन MS नरसिम्हन यांच्याबद्दलची न्यूज आहे. त्यांचं देखील वयाच्या 88व्या वर्षी निधन झालेलं आहे. आपण बघतोय की फेमस मॅथमॅटिशियन्स आहेत. त्यांच्याविषयी जर आपण अधिक माहिती घेतली तर प्रोफेसर नरसिम्हन अलॉंग विथ CS शेषाद्री या दोन ही डिओ फार फेमस होती मॅथमॅटिशियनच्या सेक्टरमध्ये. आपण बघतोय की नरसिम्हन शेषाद्री थेरम यासाठी हे दोघं फार फेमस होते लक्षात ठेवा. ठीक आहे, तर दोन व्यक्ती जोडून आहे त्याच्यामध्ये, एक तर नरसिम्हन दुसरे शेषाद्री. आणि दोघांनी नरसिम्हन शेषाद्री थेरम मांडला होता तो आपण बघतोय मॅथमॅटिक्सच्या एकूण थिअरीमध्ये फार फेमस होता. आणि कॉन्ट्रीब्युशन जर त्यांचं आपण बघितलं तर अल्जेब्रिक जिओमेट्री डिफरन्शियल जिओमेट्री रिप्रेझेंटेशन थेरम ऑफ लाय ग्रुप्स अँड पार्शल डिफरन्शियल इक्वेशन्स अशा काही क्षेत्रामध्ये त्यांनी काय केलं की मॅथ्सच्या ह्याच्यामध्ये काम केलेलं आपल्याला बघायला मिळते. त्यांच्या अचीवमेंट जर आपण बघितल्या तर फार मोठ्या अचीवमेंट्स आहेत त्यांच्या. तर ते हे जण ऑनररी फेलो ऑफ द टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च TIFR ज्याला म्हणतो आपण त्याचे ते ऑनररी फेलो होते. ही वॉज द फाउंडिंग चेअरमन ऑफ द नॅशनल बोर्ड ऑफ हायर मॅथमॅटिक्स ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ही त्यांची दुसरी अचीवमेंट आहे. रिसिप्ट ऑफ भटनागर प्राईज इन 1975. भटनागर प्राईज हे फार प्रेस्टिजियस प्राईज मानलं जातं तर ते देखील त्यांना 1975 रोजी मिळालं होतं. त्यानंतर आपण बघतोय की द थर्ड वर्ल्ड अकॅडमी अवॉर्ड फॉर द मॅथमॅटिक्स इन 1987 अँड इज अ फेलो ऑफ रॉयल सोसायटी लंडन. असं हे देखील त्यांना त्यांच्या अचीवमेंटमध्ये आपल्याला काउंट करावं लागेल. त्यानंतर अवॉर्डेड CV रमन बर्थ सेंटरी अवॉर्ड फॉर इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन 1994. SS भटनागर प्राईज अँड ऑनररी फेलोशिप ऑफ TIFR. त्यानंतर पद्मभूषण बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया हे देखील फार महत्त्वाचे आहे. त्यानंतर फ्रान्स गव्हर्नमेंटचा सर्वोच्च जो अवॉर्ड आहे तो देखील त्यांना मिळाला होता. आणि इथं बघतोय आपण की इन 2006 ही वॉज द ओनली मॅथमॅटिशियन इंडियन टू रिसीव द किंग फैजल इंटरनॅशनल प्राईज इन द फील्ड ऑफ सायन्स. सो ह्या त्यांच्या भरपूर अशा अचीवमेंट आपल्याला असायला बघायला मिळतील. त्यामुळे त्यांचं जे काही बाकीच्या गोष्टी असतील त्या न्यूज चॅनल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट न्यूज जी आहे ती ॲक्टिव्हिस्ट रंजना निरुला यांच्याबद्दलची न्यूज आहे. त्यांचं देखील नुकतंच वयाच्या 75व्या वर्षी निधन झालेलं आहे.
त्या ज्या होत्या त्या ट्रेझरी ऑफ सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन ज्याला आपण सीटू म्हणतो त्या सीटूच्या कमिटी मेंबर होत्या आणि फार जास्त त्यांनी काम केलेलं दिल्ली वगैरे जो भाग आहे त्या दिल्ली वगैरे भागामध्ये त्यांनी फार मोठं काम केलेलं बघायला मिळते. त्यांचं लेफ्ट मुवमेंटला असणारं जे काही एक्सपोजर आहे किंवा त्यांचं इंट्रोडक्शन आहे ते यू एसमध्ये झालं होतं आणि त्यानंतर आपण बघतोय की यू एसमध्ये त्यांनी ही फार महत्त्वाचं आहे ॲक्टिव्ह इन अँटी व्हिएतनाम वॉर मुवमेंट जी यू एसमध्ये फार मोठी घटना आहे जिथं अँटी व्हिएतनाम वॉर मुवमेंट झाली होती त्याच्या त्या पार्टिसिपंट होत्या. त्यानंतर बघतोय आपण की 1978 1978 त्या सीटूच्या फुल टाईम मेंबर म्हणून त्यांनी काम करायला चालू केली होती. आपण बघतोय की वर्किंग क्लास कॉलनी ज्या होत्या साऊथ दिल्लीच्या आणि फरीदाबादच्या तिथं त्यांनी प्रत्यक्ष ग्राउंडवरती काम केलं बघायला मिळतं आपल्याला. त्यानंतर फाउंडर ऑफ ऑल इंडिया डेमोक्रेटिक वुमन्स असोसिएशन जी आहे दिल्लीमधली त्याच्या देखील त्या फाउंडर असलेलं बघायला मिळते. त्यानंतर आपण बघतोय की मेंबर ऑफ दिल्ली स्टेट कमिटी ऑफ CPIM ह्या देखील त्या होत्या. आणि इथं आपण बघतोय की वर्किंग एडिटर ऑफ द जर्नल टायटल द व्हॉइस ऑफ वर्किंग वुमन याच्या त्या काय होत्या की एडिटर होत्या. सो हे काही महत्त्वाच्या अचीवमेंट्स आपल्याला रंजना निरुला यांच्याबद्दलच्या माहिती असणं आवश्यक आहे. पुढची जी न्यूज आहे ती इंटरनॅशनल म्युझियम डे बद्दलची न्यूज आहे की जो आपण 18 मे रोजी काय केला आहे की ऑब्झर्व केलेला आहे. आता हा जो इंटरनॅशनल म्युझियम डे आहे तो इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ म्युझियम्स यांच्याकडनं हा डे सेलिब्रेट केला जातो. यावर्षीची आपण जर थीम बघितली तर थीम आहे द फ्युचर ऑफ म्युझियम्स रिकवर अँड री इमॅजिन असं यावर्षीचे काय होते की इंटरनॅशनल म्युझियम डेची थीम होती. आणि थीमवरूनच आपल्याला कळते की सध्या ट्रॅडिशनल पद्धतीने म्युझियम्स जे आहेत ती रन करणं डिफिकल्टीज येत आहेत तर व्हर्च्युअल फॉर्ममध्ये या नवीन सोशल मीडियाच्या आणि टेक्नॉलॉजी युगामध्ये व्हर्च्युअल फॉर्ममध्ये म्युझियम्स कसे आणता येतील याच्यावरती आपण बघतोय की ही इंटरनॅशनल म्युझियम डे निमित्त आणि 19 ही संस्था काय करते की भर देताना आपल्याला बघायला मिळते. पुढची जी न्यूज आहे ती देखील महत्त्वाची न्यूज आहे. फॉर्च्युन्स वर्ल्ड 50 ग्रेटेस्ट लीडर जी लिस्ट आहे ती लिस्ट नुकतीच रिलीज झाली होती. त्या लिस्टमध्ये कोण कोण आहेत टॉपला कोण आहेत आणि इतर महत्त्वाची व्यक्ती कोण आहेत ते आपण याच्या न्यूजमध्ये डिस्कस करणार आहे. तर न्यूझीलंडच्या प्राईम मिनिस्टर जे आहेत जे ॲडन यांनी आपण बघतोय की या लिस्टमध्ये टॉप केलेलं आहे आणि त्यांनी टॉप करण्याचं जे मेन रिझन आहे ते मेन रिझन म्हणजे तर इफिशियन्सी इन टेकिंग स्टॉपिंग द टॅकलिंग स्टॉपिंग ऑफ कोरोना व्हायरस सर्ज इन द कंट्री. म्हणजे न्यूझीलंडमध्ये आपण जर बघितलं तर कोरोना व्हायरसच्या केसेस फार कमी होत्या आणि कोरोना व्हायरसचा स्प्रेड जो आहे तो स्प्रेड देखील त्यांनी फार लवकर थांबवला होता. तर त्याच्यासाठीच आपण बघतोय की ह्या फॉर्च्युन्सच्या वर्ल्ड 50 ग्रेटेस्ट लीडरच्या लिस्टमध्ये त्यांनी टॉप केलेला आहे. भारतातर्फे आपण जर विचार केला तर टॉप 10 भारतातर्फे फक्त एकच व्यक्ती आहे ते म्हणजे की आदर पुनावाला. सिरम इन्स्टिट्यूटचे जे CEO आहेत आदर पुनावाला की त्यांनी कोविडच्या वॅक्सिनेशनमध्ये फार ॲग्रेसिव्हली आपण बघतोय की काम करायला सुरुवात केली होती आणि जगभरासाठी त्यांनी काय केलं की हे वॅक्सिन्स तयार करून त्यांना मोठ्या इफिशियन्सीने सप्लाय करण्याचं काम केले. तर त्यासाठी आपण बघतोय की आदर पुनावाला देखील ह्या टॉप 10 लिस्टमध्ये आपल्याला असलेले बघायला मिळतील. सो ही दोन नावं फार इथं महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट जी न्यूज आहे ती बिहार गव्हर्नमेंटची न्यूज आहे. बिहार गव्हर्नमेंट आपण बघतोय की नुकतंच हिट कोविड ॲप नावाचं एक नवीन ॲप्लिकेशन मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे आणि नितीश कुमार जे आहेत चीफ मिनिस्टर त्यांनी हे ॲपचं काय केलेलं आहे की इनॉग्रेशन केलेलं आहे. काय असणार आहे हे ॲप तर इथं बघतोय आपण की मॉनिटरिंग अँड ट्रॅकिंग ऑफ दोज COVID-19 पेशंट्स हु आर इन होम आयसोलेशन. हे फार महत्त्वाचं बघा जे COVID-19 पेशंट आहे जे होम आयसोलेशनमध्ये आहेत त्या होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या पेशंटचं मॉनिटरिंग आणि ट्रॅकिंग या हिट ॲपमार्फत काय होणार आहे की केलं जाणार आहे लक्षात ठेवा. ठीक आहे, इथं बघतोय आपण की त्याचा फुल फॉर्म देखील तोच आहे होम आयसोलेटेड. इथं बघतोय आपण ट्रॅकिंग असं त्याचं काय आहे की हिट स्टँड्स फॉर होम आयसोलेशन ट्रॅकिंग. त्यासाठी आपण ते ॲप यूज करतो आहे आणि ज्या आशा वर्कर असतील किंवा हेल्थ वर्कर्स असतील त्या हेल्थ वर्करनी काय करायचं आहे की प्रत्यक्ष ग्राउंडवरती जाऊन जे कोणी होम आयसोलेशनमध्ये आहेत त्यांच्या अपडेट्स घेऊन ह्या ॲपवरती काय करायचे की त्यांना भरायचे आहेत आणि त्यानंतर ते माहिती जी आहे ती माहिती सगळ्या लोकांच्यापर्यंत काय होणार की उपलब्ध होणार आहे. पुढची जी न्यूज आहे ती नवीन परत अपॉइंटमेंटबद्दलची न्यूज आहे. ती बघतोय आपण की दाय इची लाईफ इन्शुरन्समध्ये आपण बघतोय की अभय तिवारी यांची MD आणि CEO म्हणून काय होते की अपॉइंटमेंट होते. आपण बघतोय की दायची लाईफ इन्शुरन्स नुकतीची अनाऊन्समेंट केलेली आहे अभय तिवारी यांना त्यांनी मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ द कंपनी म्हणून त्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे. आपण बघतोय की 2014 अभय तिवारी यांनी डायची लाईफ इन्शुरन्समध्ये काम करायला सुरुवात केली होती आणि त्यांच्या अपॉइंटमेंट होण्याआधी म्हणजे ॲज अ MD आणि CEO म्हणून अपॉइंटमेंट होण्याच्या आधी आपण बघतोय की ते जॉईंट प्रेसिडेंट मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO होण्याच्या आधी आपण बघतोय की ते जॉईंट प्रेसिडेंट म्हणून देखील त्यांचे अपॉइंटमेंट झालं आहे. ते कुठल्या सेक्टरमध्ये तर कॉर्पोरेट अँड चीफ ॲक्टुरेट ओव्हरसिंग ऑपरेशन्स ॲक्च्युरियल रिस्क अँड कॉर्पोरेट गव्हर्नमेंट्स फंक्शन्स या पोझिशनला देखील त्यांची काय होती की अपॉइंटमेंट झालेली आपल्याला बघायला मिळते. सो दोन वेगळ्या अपॉइंटमेंट्स आपल्याला त्यांच्या दिसतात त्याच्यामध्ये. ठीक आहे,
पुढची एक न्यूज आहे ती देखील अपॉइंटमेंट संदर्भातलीच न्यूज आहे. वोडाफोन आयडियाने आपण बघतोय की रीमा जैन यांची चीफ डिजिटल ऑफिसर म्हणून काय केली की अपॉइंटमेंट केली आहे. त्याने आपण बघतोय की जैन ज्या आहेत त्या डिजिटल स्ट्रॅटजी एक्झिक्युशन अडॉप्शन अक्रॉस द कंपनी यामध्ये ते काम करणार आहेत. आपण बघतोय की कंपनीच्या डिजिटल स्ट्रॅटजी तयार करणं आणि त्या अडॉप्ट करण्याचं काम ते करणार आहेत. पुढे बघतोय आपण की आधी म्हणजे वोडाफोन इंडियाला जॉईन करण्याच्या आधी रीमा जैन ज्या आहेत त्या हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये ॲज अ आय टी हेड म्हणून काम करत होत्या. आणि आपण बघतोय की वोडाफोन इंडियाला नुकतंच काही नवीन टॉपचे जे काही ज्याला म्हणतो की आपण की ॲडमिनिस्ट्रेटर्स आहेत त्यांना आपल्याकडं आकर्षित केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जर आत्ता नाव घेतलं तर रीमा जैन आहेत की ज्या आधी हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये काम करत होते त्या आता इकडे काम करणार आहेत. त्याचबरोबर जगबीर सिंग जे न्यू सी टी ओ म्हणून काम करतायत ते देखील आधी दुसरीकडे काम करत होते त्यांना देखील इथं वोडाफोन इंडियाने काय केलं आहे की आपल्याकडे काम करण्यासाठी बोलवून घेतलेली दिसते आपल्याला. नेक्स्ट जी न्यूज आहे ती नुकुलू पोम यांच्याबद्दलची न्यूज आहे. त्यांना व्हाईटली अवॉर्ड जो आहे तो 2021 व्हाईटली अवॉर्ड मिळतोय. अवॉर्ड फार महत्वाचा आहे कारण या अवॉर्डला ग्रीन ऑस्कर म्हणून देखील ओळखलं जातं आणि तो पुरस्कार हा नुकुलू पोम यांना मिळतोय. अँड द ओनली पर्सन फ्रॉम इंडिया टू विन द प्रेस्टिजियस व्हाईटली अवॉर्ड. बघतोय आपण की भारतातला हा एकमेव व्यक्ती आहे की ज्याला हा व्हाईटली अवॉर्ड मिळाला आहे. कसा त्या व्हाईटली अवॉर्ड त्यांना दिला गेला आहे, एस्टॅब्लिशिंग अ बायोडायव्हर्सिटी पीस कॉरिडॉर यासाठी आपण बघतोय की त्यांना फोम यांना हा व्हाईटली अवॉर्ड जो आहे तो अवॉर्ड देण्यात आलेला आहे. आणि ग्रासरूट लेवल आपण बघतोय की जी फार लोक जे बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशनसाठी काम करत आहेत त्यांना हा अवॉर्ड देण्यात येतो. तर तो अवॉर्ड आपण बघतोय की नुकुलू पोम यांना नुकताच डिक्लेअर झालेला आहे. नेक्स्ट न्यूज जी आहे ती ट्रायबल अफेअर्स मिनिस्ट्री आणि मायक्रोसॉफ्ट यांच्याबद्दलची न्यूज आहे. तर न्यूजमध्ये सांगण्याचा मुद्दा एकच आहे, याच्यामध्ये फक्त बघा डिटेल्स काय असतील त्यामध्ये. तर एक दोघांच्यामध्ये एक कॉन्ट्रॅक्ट साईन होते, ट्रीटी साईन होते. त्यानुसार आपण बघतोय की एकलव्य मॉडल रेसिडेन्शियल स्कूल जे आहेत आणि आश्रम जे आहेत ते मायक्रोसॉफ्टकडून काय केले जाणार आहेत की एस्टॅब्लिश केले जाणार आहेत. आणि आपण बघतोय की या प्रोग्रामच्या अंतर्गत जवळपास 250 एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल जे आहेत त्या एस्टॅब्लिश केल्या जाणार आहेत. आणि इथं बघतोय आपण की याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट आणि ही जी ट्रायबल अफेअर्स मिनिस्टर आहे ते दोघं एकत्र काम करताना आपल्याला दिसतील. आणि इथं बघतोय आपण की ऑनलाईन इव्हेंट जो झाला होता एम्पॉवरिंग यूथ फॉर सक्सेस या इव्हेंटमध्ये आपण बघतोय की ही घोषणा करण्यात आली होती की मायक्रोसॉफ्टच्या कोलॅबोरेशन बरोबर आपण काय करतोय की अशा प्रकारची ही एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्स आणि आश्रम्स एस्टॅब्लिश करण्याचं काम करणार आहे. ह्याच्यामध्ये नेक्स्ट जनरेशन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्सी, त्यानंतर स्किल एज्युकेटर्स अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून काय केलं की स्टुडंट्सना ट्रेन केलं जाणार आहे याच्यामधनं. सो फार महत्त्वाची न्यूज आपल्याला एज्युकेशन सेक्टरमध्ये होताना दिसते. नेक्स्ट जी न्यूज आहे ती चायनामधून येते. चायनाचं 1011 हे स्पेसक्राफ्ट आहे यानं आपण बघतोय की रेड प्लॅनेट म्हणजे मार्सवरती त्यांचं जे काय पहिलं रोअर आहे ते रोअर पाठवण्याचं काम केलेलं आहे. आपण बघतोय की May 15, 2021 चायनाचं स्पेसक्राफ्ट जे आहे ते सक्सेसफुली लँड झालेलं आहे तुमच्या मार्सवरती. त्याचं नाव आहे झुरॉंग, ठीक आहे. हे मार्सच्या सर्फेसवरती आपण काय बघतोय की हे रोअर चालणार आहे. आणि चायना बघतोय आपण की USA आता ही दुसरी कंट्री आहे की जिनं आपलं रोअर मार्सच्या सर्फेसवरती काय केलं आहे की उतरवलेलं आहे आपण बघतोय, ठीक आहे. तर इथं आपण बघितलं पाहिजे की हां द लँडर वॉज कॅरिंग द झुरॉंग रोअर नेम्ड आफ्टर द अँशियंट चायनीज गॉड ऑफ फायर विच विल एक्सप्लोर द सर्फेस नियर द लँडिंग साईट. आता हे फार महत्त्वाचं आहे की झुरॉंग जे नाव आहे ते नाव नेमकं कुठून आलं आहे तर अँशियंट चायनीज याच्यामध्ये बघतोय आपण की गॉड ऑफ फायर जो आहे त्याला झुरॉंग म्हटलं जाते आणि त्याच्यावरूनच आपण काय बघतोय की हे नाव त्याला देण्यात आलेलं आहे. सो ही फार महत्त्वाची फॅक्ट इथं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट न्यूज आहे ती स्पोर्ट्समधून येते. इटालियन ओपनबद्दलची न्यूज आहे. राफेल नदालनं ही इटालियन ओपन जिंकलेलं आहे. त्यानं नोवाक जोकोविचचा पराभव केलेला आहे याच्यामध्ये. आणि आपण बघतोय की यामध्ये नदालनं 36 ATP मास्टर्स 1000 टायटल्स जे आहे त्याला जोकोविच बरोबर त्यांनी काय केली की ती आता इक्वेलिटी साधलेली आहे. आणि आता ह्याच्यामुळे काय झालेलं आहे की जी नुकतीच 2 आठवड्यानंतर होणारी जी काही फ्रेंच ओपन आहे त्या फ्रेंच ओपनसाठी आता राफेल नदाल हा नेहमीच फेवरेट असतो. पण आता ह्या इटालियन ओपन जिंकल्यामुळे आपण काय बघतोय की परत एकदा की फ्रेंच ओपनसाठी राफेल नदाल लोकांची काय होती की पसंतीला आता उतरतो लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि आता इथं जर बघितलं आपण तर ही जी स्पर्धा आहे इटालियन ओपन ती जवळपास 1930 रोम इटलीमध्ये एस्टॅब्लिश झाली होती आणि तेव्हापासून आपण काय बघतोय की स्पर्धा कंडक्ट केली जाते. नेक्स्ट न्यूज आहे ती परत एक डेथ संदर्भातली न्यूज आहे. एक्स BCCI मॅच रेफरी जे आहेत आणि त्यानंतर सौराष्ट्र क्रिकेटमध्ये खेळणारे राजेंद्र सिंग जडेजा यांची नुकतीच काय झालेली की निधन झालेलं आहे. वयाच्या 66व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. राजेंद्र सिंग यांच्याविषयी जर आपण अधिक माहिती घेतली तर राईट आर्म मिडियम पेसर बॉलर होते ते, रिमार्केबल ऑलराऊंडर होते ते. त्यांनी जवळपास
फर्स्ट क्लास मॅचेस खेळले आहेत, 11 लिस्ट ए गेम त्यांनी खेळलेले आहेत, ज्यामध्ये जवळपास त्यांनी 134 म्हणजे फर्स्ट क्लास मॅचमध्ये 134 विकेट्स आणि त्यानंतर लिस्ट ए गेम्समध्ये जवळपास 14 विकेट्स त्यांनी घेतलेल्या आपल्याला बघायला मिळतील. बीसीसीआयच्या ऑफिशियल म्हणून देखील त्यांनी काम, ऑफिशियल रेफरी म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे. जवळपास 53 फर्स्ट क्लास मॅचेसमध्ये आणि 18 लिस्ट ए गेम्समध्ये त्यांनी काय केलेलं आहे की 34 T20 गेम्समध्ये त्यांनी ॲज अ ऑफिशियल रेफरी म्हणून काम केलं आपल्याला बघायला मिळते. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसाठी त्यांनी कोच, टीम मॅनेजर म्हणून काम केलं आणि सिलेक्टर म्हणून काम केलं आपल्याला बघायला मिळते. सो ही अशी राजेंद्र सिंग जडेजा यांचं नुकतंच काय झालं की निधन झालेलं आहे. पुढची जी न्यूज आहे ती वर्ल्ड एड्स वॅक्सिनेशन डे बद्दलची न्यूज आहे आणि हा दिवस जो आहे तो आपण 18 मेला काय करतो की ऑब्झर्व करतो. आपण एड्सच्या वॅक्सिनेशनविषयी अवेअर करण्यासाठी हा डे आपण सेलिब्रेट करतो. यावर्षीची थीम जर आपण बघितली तर थीम होती ग्लोबल सॉलिडॅरिटी. हा यावर्षीच्या 2021 आपण बघतो की वर्ल्ड वॅक्सिनेशन डेसाठीची मेन थीम होती. आपण बघतोय की वॅक्सिनेशन संदर्भात जर आपण विचार केला तर देर इज करंटली नो लायसन्स्ड एच आय व्ही वॅक्सिन ऑन द मार्केट. आपण बघतोय की मार्केटमध्ये सध्या कुठल्याही प्रकारचं वॅक्सिनेशन अवेलेबल नाही आहे एच आय व्ही एडसाठी, पण बरेच प्रोजेक्ट्स असे रन होत आहेत की ज्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये सक्सेस मिळताना दिसतंय की जे एच आय व्हीच्या अगेन्स्ट काय होते की वॅक्सिनेशन त्यांचं फुलप्रूफ होताना दिसतंय आपल्याला. पुढची न्यूज आहे ती जॉन्सन अँड जॉन्सन बद्दलची न्यूज आहे. तर जॉन्सन अँड जॉन्सन ही जी कंपनी आहे, अमेरिकेतली मोठी फार्मास्युटिकल कंपनी आहे, तर त्यांनी आपण नुकतंच बघतोय तेलंगणामधली जी बायोलॉजिकल ई लिमिटेड नावाची कंपनी आहे त्यांच्याबरोबर एक टायअप केलेलं आहे. कशासाठी हे टायअप आहे तर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द COVID-19 वॅक्सिन. आपण नुकतंच बघतोय की ह्या फार्मास्युटिकल जायंट कंपनीला हे जे वॅक्सिनेशन्स आहेत म्हणजे COVID-19 वॅक्सिन्स आहेत ते तयार करण्यासाठी किंवा त्यांच्या यूजसाठी अप्रुव्हल मिळालं आहे. हे अप्रुव्हल त्यांना युनायटेड स्टेट्सकडून, युरोपियन युनियनकडून आणि जे काय इतर देश आहेत थायलंड आणि साऊथ आफ्रिका यांच्याकडून त्यांच्या लसीला काय मिळालं आहे की परवानगी मिळाली आहे. त्याचं प्रोडक्शनसाठी आपण काय बघतो की बायोलॉजिकल ई लिमिटेड नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीबरोबर त्यांनी टायअप केलेलं आहे आणि तिथं आता ते तेलंगणामध्ये प्रोडक्शन स्टार्ट करणार आहे. दुसरी जी न्यूज आहे ती परत आपल्याला तेलंगणामधून येताना दिसते. तेलंगणात काय बघतोय आपण की आयुष्यमान भारत नावाचं जे मिशन आहे ते मिशन लॉन्च केलेलं आपल्याला बघायला मिळते. तेलंगणाचे चीफ मिनिस्टर आहेत के चंद्रशेखर राव यांनी नुकतंच आपण काय बघतोय की सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे आयुष्यमान भारत स्कीम होती पंतप्रधान जन आरोग्य योजना त्या योजनेचा वापर करून आपण त्यांच्या स्टेट्समध्ये मेडिकल आणि हेल्थ डिपार्टमेंटच्या अंतर्गत हे नॅशनल हेल्थ अथॉरिटी यांच्याबरोबरचं जो काही मेमोरँडम आहे तो मेमोरँडम साईन झाला आणि त्यानंतर आता ही स्कीम जी आहे ती तेलंगणा राज्यामध्ये काय होणार आहे की इम्प्लिमेंट होणार आहे. ही आता आपल्याला दोन तेलंगणाच्या न्यूज असलेल्या बघायला मिळतील. पुढची जी न्यूज आहे ती अपॉइंटमेंट संदर्भातली न्यूज आहे. अरविंद कुमार जे आहे त्यांची चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या पदी त्यांची MD म्हणून त्यांची काय झाली की अपॉइंटमेंट झालेली आहे आणि आपण म्हणतो की कुमार जे आहे ते आता मॅनेजिंग डायरेक्टर असणार आहे चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे. आपण जर बघितलं तर कुमार हे जे आहेत ते सध्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये ॲज अ एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर म्हणून काम करत आहेत. त्यांची तिथून तिकडे काय होती की परत त्यांची ट्रान्सफर होती तिकडे ते काम करत होता. चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन जर बघितलं आपण तर लार्जेस्ट रिफायनरीज आहेत साऊथ इंडियामधल्या आणि इथं कपॅसिटी जर आपण बघितली त्याची तर कपॅसिटी जवळपास 5 मिलियन टन इतकी त्या रिफायनरीची कपॅसिटी असलेली आपल्याला बघायला मिळते. नेक्स्ट न्यूज जी आहे ती पाकिस्तानमधून न्यूज आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान जे आहे त्यांनी मोहित युसुफ यांना कंट्रीच्या NSA पदी काय केलं की त्यांची अपॉइंटमेंट केलेली आहे. दॅट इज नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर म्हणून आपण काय बघतोय की मोहित युसुफ यांची अपॉइंटमेंट झालेली आहे. 2019 जर आपण बघितलं तर युसुफ जे आहेत ते स्पेशल असिस्टंट टू द प्राईम मिनिस्टर म्हणून त्यांनी सर्विंग ते सर्व करतायत, ते काम करतायत आणि त्यातूनच आपण आता बघतोय की डॉक्टर मोहित यांची नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर म्हणून एका महत्त्वाच्या पदावरती काय होती की अपॉइंटमेंट होताना आपल्याला दिसते. नेक्स्ट न्यूज आहे ती MOMA मार्केटबद्दलची न्यूज आहे. न्यूज आहे ते मणिपूरमधून. मणिपूरचे जे चीफ मिनिस्टर आहेत N ब्रायन सिंग यांनी आपण बघतोय की ह्या MOMA मार्केटचं काय केलं की जे मोबाईल ॲप्लिकेशन आहे ते मोबाईल ॲप्लिकेशनचं इनॉग्रेशन केलेलं आहे. हे मोबाईल ॲप्लिकेशन फॉर होम डिलिव्हरी ऑफ फ्रेश व्हेजिटेबल्स असणार आहे. बघा हेतू बघा याच्यामध्ये काय आहे, हेतू आहे जे फ्रेश व्हेजिटेबल्स आहेत ते फ्रेश व्हेजिटेबल्स लोकांच्या होम डिलिव्हरी त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय बघतोय की हे जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन स्टार्ट करण्यात आलेलं आहे. गुगल स्टोरवरती प्ले स्टोरवरती तुम्हाला हे ॲप्लिकेशन मिळू शकते मणिपूरसाठी खास करून, तुम्हाला आमच्यासाठी नाही येत लक्षात. ठीक आहे, पुढे बघतोय आपण की जर या ॲपविषयी आपण जर अधिक माहिती घेतली तर व्हेजिटेबल्स विल बी कलेक्टेड फ्रॉम द डिफरंट फार्म्स ऑफ बाय फार्मर प्रोड्युसर्स कंपनीज वर्किंग विथ MOMA. ज्या कंपन्या यांच्याबरोबर काम करणार आहे त्या कंपन्या काय करतील की जवळच्या फार्मर्सकडून प्रोड्युसर्सकडून काय करतील की व्हेजिटेबल्स गोळा करतील. देन दॅट विल बी देन ट्रान्सपोर्टेड टू द कोल्ड स्टोरेज अँड वेअर हाऊसेस. ज्या कोल्ड स्टोरेज अँड वेअर हाऊसेस जिथे ट्रान्सफर केल्या जातील. त्यानंतर डिस्ट्रब्ड टू रेकॉग्नाइज मार्केटिंग एजन्सीज फॉर रिटेल पॅकेजिंग. ज्या काही जवळच्या
आसपासच्या मार्केटिंग एजन्सी असेल त्यांच्याकडे हे व्हेजिटेबल्स पाठवले जातील. आणि त्यानंतर आपण बघतो की फायनली जे ऑर्डर्स येतील त्या ऑर्डर्सनुसार आपण काय बघतो की ज्या डिलिव्हरी आहेत त्या डिलिव्हरी डोअर स्टेपला लोकांच्या पोहोचण्याचं काम या MOMA ॲप्लिकेशनद्वारे केलं जाणार आहे. पुढची न्यूज येते ती इराणमधून येते. सिमॉर्क नावाचं नवीन सुपर कॉम्प्युटर, पॉवरफुल सुपर कॉम्प्युटर इराणनं तयार केल्याची ही न्यूज आहे. 16 मे 2021 आपण बघतो की इराणनं या सिमॉर्क नावाच्या नवीन सुपर कॉम्प्युटरचं उद्घाटन केलेलं आहे. आपण बघतोय की आत्तापर्यंत म्हणजे पाठीमागच्या त्यांच्या सुपर कॉम्प्युटरच्या कम्पॅरिझनमध्ये हा सुपर कॉम्प्युटर जवळपास 100 पटीनं जास्त पॉवरफुल असल्याचं बोललं जातं. हा जो सुपर कॉम्प्युटर आहे तो तेहरानमधल्या अमीर कबीर युनिव्हर्सिटी जी आहे, युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, तिथं हा सुपर कॉम्प्युटर तयार केलेला आपल्याला बघायला मिळते. आणि जे नाव आहे ते नाव आपण बघतो आहे की पर्शियामधला जो काही पक्षी आहे सिमॉग नावाचा त्याच्यावरून आपण काय बघतो याला हे सिमॉग नाव देण्यात आलेलं आहे. सध्या जर आपण बघितलं तर हा सुपर कॉम्प्युटर जी आउटपुट पोटेन्शियल आहे ते जवळपास 0.56 पेटाफ्लॉप्स इतकं असेल आपल्याला बघायला मिळते. आणि लवकरच ते 1 पेटाफ्लॉपपर्यंत पोहोचेल अशी त्यांची अपेक्षा लक्षात ठेवा. ठीक आहे, याचा उपयोग जो होणार आहे तो उपयोग आर्टिफिशियल इंटेलिजन्सी, वर्कहोल्स, ट्रॅफिक, वेदर डेटा या इमेज प्रोसेसिंग या सगळ्यासाठी आपण काय बघतो की सिमॉगचा वापर होणार असल्याचं आपल्याला बघायला मिळते. इराणच्या बाबतीत जर विचार केला तर इराण कायमच लोकांच्या सस्पिशियस नजरेखाली असतो. अमेरिकेचा फार जास्त आपण बघतो की इराणवरती तसा कडवा नजर असते. इराण ज्या काही गोष्टी करतं त्या मिलिटरी पर्पजसाठीच करते असा अमेरिकेचा नेहमीपासून त्यांच्यावरती आरोप आहे. आणि आता हे देखील झाल्यानंतर अमेरिकेचं तेच म्हणणं असणार आहे की इराणनं हे जे काही केलेलं आहे ते परत तुमच्या मिलिटरी पर्पजसाठीच आपण काय बघतो की याचा जास्त वापर होणार आहे असं त्यांचं म्हणणं असणार आहे. नेक्स्ट न्यूज आहे ती कोबी ब्रायंट यांच्याबद्दलची न्यूज आहे. बास्केटबॉल प्लेयर होते ज्यांचा आपण बघतोय की हॉल ऑफ फेम क्लास 2020 समावेश होते. आपण बघतोय की 15 मे 2021 रोजी आता कोबी ब्रायंट यांचं जे लॉस एंजेलस लेकर्स लेजंड जे होते त्यांचं पॉस्ट्युमसली म्हणजे त्यांच्या मरणोत्तर आपण काय बघतोय की ह्या नैस्मिथ मेमोरेबल बास्केटबॉल हॉल ऑफ फेम ॲज अ पार्ट ऑफ द क्लास 2020 म्हणून त्यांचा काय होते त्याच्यामध्ये समावेश होते. आपल्याला माहिती आहे की January 2020 कोबी ब्रायंट आणि त्यांची मुलगी आणि त्यांचे काही फॅमिली फ्रेंड्स यांचं एका हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये दुर्दैवी निधन झालं होतं. आणि आता त्यांचं त्यांच्या मरणोत्तर क्लास ऑफ 2020 त्यांचा समावेश होतो. ह्या क्लास ऑफ 2020 इतर जे लोक आहेत त्यामध्ये टीम डुकन प्लेयर, केविन प्लेयर, एडी कोच म्हणून, रुबी कोच म्हणून, टेमिका प्लेयर म्हणून, किम मुल्की कोच म्हणून, बार्बरा स्टीव्हन्स कोच म्हणून, पॅट्रिक बुमन कॉन्ट्रीब्युटर म्हणून ह्या सगळ्यांचा आपण बघतोय की त्या क्लास 2020 समावेश असलेला आपल्याला बघा म्हणजे ही नावं देखील तितकीच महत्त्वाचे आहेत. कोबी ब्रायंटचं नाव महत्त्वाचं आहेतच. कोबी ब्रायंट यांच्याविषयी आपण अधिक माहिती घेतली तर ते अमेरिकन प्रोफेशनल बास्केटबॉल प्लेयर होते विथ द लॉस एंजेलस लेकर इन द नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन. आपण होते की जवळपास ते 12 वेळा मेंबर ऑफ ऑल डिफेन्सिव्ह टीम, 15 वेळा टाइम मेंबर होते आणि NBA टीमचे आणि 18 वेळा ऑल स्टार मेंबर असलेले आपल्याला बघायला मिळतील. त्यानंतर NBA मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर इन 2008 अँड 2-टाइम NBA फायनल मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर म्हणून त्यांनी काय की त्यांना किताब मिळायला आपल्याला बघायला मिळतोय. त्यांचा आता हा क्लास 2020 समावेश झाला आपल्याला बघायला मिळतोय. नेक्स्ट जी न्यूज आहे ते फॉर्मर प्रेसिडेंट ऑफ इंडियन मेडिकल असोसिएशन आणि पद्मश्री अवॉर्ड विनर KK अग्रवाल यांचं नुकतंच निधन झालेलं आपल्याला बघायला मिळते. ते 62 वर्षांचे होते. KK अग्रवाल जे आहेत ते इमिनंट फिजिशियन आणि कार्डिओलॉजिस्ट म्हणून प्रसिद्ध होते. हेड ऑफ हार्ट केअर फाउंडेशन ऑफ इंडिया जे आहे त्याचे ते फाउंडर म्हणून त्यांनी काम केलं आहे. अचिव्हमेंट जर बघितलं आपण तर डॉक्टर BC रॉय अवॉर्ड त्यांना मिळाला होता 2005 आणि त्यानंतर पद्मश्री अवॉर्ड 2010 त्यांना मिळाला होता. कोविडमुळेच त्यांचं निधन झालं आपल्याला बघायला मिळतंय. नेक्स्ट न्यूज जे आहे ती ICMR न्यूज येते. ICMR कोविशिल्ड किट जे त्या किटला परवानगी दिलेली आपल्याला बघायला मिळते. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडनं आपण बघतोय की हे कोविशिल्ड जे किट आहे जे COVID-19 होम टेस्टिंगसाठी वापरलं जाणार आहे त्या किटला आपण काय बघतोय की त्यांनी परवानगी दिलेली आहे. त्यांनी असं सांगितलं की जे ज्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट काय होती की निगेटिव्ह येते ज्या लोकांची त्यांनी इमिडिएटली आपण काय बघतोय की RT-PCR टेस्ट करणं गरजेचं आहे. आणि हे जे टेस्ट किट आहे ते टेस्ट किट जवळपास 250 रुपयाच्या किमतीमध्ये हे उपलब्ध होणार आहे. मेलॅब ही जी काही लॅब आहे ती काय करते की ह्याचं प्रोडक्शन करते. करंटली आपण जर बघितलं की 70 लाख पर वीकच्या हिशोबाने हे प्रोडक्शन चालू आहे. पण लवकरच ते 1 कोटीपर्यंत पोहोचण्याचं त्यांचं मानस आहे. आणि आपण काय बघतोय की त्यांनी एक होम टेस्टिंग मोबाईल ॲप देखील लॉन्च केलेलं आहे की जे तुम्हाला गाईड करेल की कशाप्रकारे तुम्ही या होम टेस्टिंग किटचा काय करू शकता की वापर करू शकता. नेक्स्ट जी न्यूज आहे ती इंडियन नेव्हीकडनं न्यूज येते. इंडियन नेव्हीनं ऑक्सिजन रिसायकलिंग सिस्टम काय केलं की डिझाईन केलेलं आहे. सध्याचं आपण बघतो की ऑक्सिजन क्रायसिस फार मोठं आहे आणि या क्रायसिसमध्ये त्यांनी जे डायव्हिंग स्कूल ऑफ सदर्न नेव्हल कमांड जे आहे त्यांनी आपण काय बघतोय की हा
सिस्टम आहे, तो सिस्टम काय करतो आहे की ऑक्सिजन रिसायकल करण्याचं काम करतो आहे, ही सिस्टम डेव्हलप केली आपल्याला बघायला मिळते. लेफ्टनंट कमांडर मयंक शर्मा यांनी ही सिस्टम जी आहे ती सिस्टम डेव्हलप केलेला आपल्याला बघायला मिळते. आणि याच्यामध्ये आपण बघतो आहे की याच्यामध्ये ORS इज डिझाईन टू एक्सटेंड द लाईफ ऑफ एक्झिस्टिंग मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर 2 or 4 times, म्हणजे जे एक्झिस्टिंग तुमचे ऑक्सिजन सिलेंडर असतात त्यांची लाईफ जी आहे ती जवळपास 2 to 4 times वाढू शकते आणि ही सिस्टम जर वापरली तर, असा त्यांचा दावा आहे. त्यांनी ह्या सगळ्या सिस्टमचा ज्याला आपण म्हणतो की त्यांनी त्याला इथं बघतोय आपण त्याची पेनल्टी त्याचं कॉपीराईट वगैरे घेऊन ठेवलं आहे त्याचं, बघा पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये काय ॲडव्हान्समेंट होतात आपल्याला बघते दिसते येते. ठीक आहे, नेक्स्ट जी न्यूज आहे ती RBI संदर्भातली न्यूज आहे. RBI ने काय केलेलं आहे की जे वॉलेट्स आहेत त्या वॉलेट्सना कॅश विड्रॉवलची ATM कॅश विड्रॉवलची काय केली की परवानगी दिलेली आहे. आपण बघतो की जवळपास 35 प्रीपेड पिरामिड्स प्रीपेड पेमेंट्स इन्स्ट्रुमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये दिल्ली मेट्रो कार्ड असेल, ॲमेझॉन पे असेल, फोनपे असेल, ओला मनी असेल, मोबिक्विक असेल, हे सगळे जे वॉलेट्स आहेत त्या वॉलेट्समध्ये आपण काय बघतोय की मनी त्याच्यामध्ये आपण बँकेतनं पैसे ॲड करू शकतोय, त्यातून पैसे बँकेत ॲड करू शकतोय, पैसे ट्रान्सफर करू शकतोय, पेमेंट करू शकतोय, या सगळ्या गोष्टी तर करू शकतोच आपण. पण त्याच्या जोडीला आपण काय बघतोय की आता या इन्स्ट्रुमेंटचा वापर करून तुम्ही आता ATM पैसे देखील विड्रॉ करू शकता. फार महत्त्वाचं इनिशिएटिव्ह RBI घेतलेलं आपल्याला बघायला मिळते. मॉनिटरी पॉलिसी कमिटी जी होती तिने काय केलं आहे की तुमच्या नुकत्याच झालेल्या मीटिंगमध्ये याला परमिशन दिलेली आहे. फुल KYC असेल ती मॅन्डेटरी असेल तुमच्या ह्या सगळ्यासाठी. आणि आपल्याला माहिती आहे की ह्या जे मोबाईल वॉलेट्स आहेत त्यांच्यासाठी जी काही लिमिट होती पैशांची ती 1 lakh to 2 lakh वाढवण्यात आली होती. आणि आता त्यांना आपण काय बघतोय की ॲज अ ATM कार्ड्स डिस्ट्रीब्यूट करण्याचा आणि त्यातून पैसे विड्रॉ करण्याचा अधिकार देखील त्यांना मिळणार आहे. नेक्स्ट न्यूज आहे ती RBI संदर्भातली न्यूज आहे. RBI काय बघतोय की आपण की RBI परवानगी मिळाली आहे FCRA अकाउंट्स ओपन करण्यासाठी. होम मिनिस्टर जे आहे ते होम मिनिस्टरनं आपण बघतोय की RBIच्या जी दिल्ली ब्रांच आहे मेन ब्रांच त्या दिल्ली मेन ब्रांचला ही परमिशन दिलेली आहे. कशासाठी तर आपण बघतोय की हे जे फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट FCRA अकाउंट्स होल्डर जे आहेत त्याच्यामध्ये NGO असतील किंवा असोसिएशन असतील यांना FCRA अकाउंट्स ओपन करण्यासाठी आपण काय बघतोय की ह्या SBIच्या मेन ब्रांचला परमिशन दिलेली आहे. आणि आपण काय बघतोय की 30 June 2021 या लोकांनी काय करायचं की तुमचे अकाउंट जे आहे ते ओपन करायचे आहेत. आतापर्यंत जर आपण बघितलं तर 13,729 फॉरेन कॉन्ट्रीब्युशन्सचे ॲक्टनुसार जे अकाउंट्स आहेत ते अकाउंट्स त्यांनी ओपन केलेले आहेत. आणि 78% म्हणणं त्यांचं की 78% ॲप्लिकेशनचे त्यांनी अकाउंट्स ओपन करून दिलेले आहेत आणि पुढेपर्यंत ते करत राहतील. नेक्स्ट न्यूज आहे ती IDBI बद्दलची न्यूज आहे. IDBI ने आपण काय बघतोय की फुल्ली डिजिटलाइज्ड लोन प्रोसेसिंग सिस्टम जी आहे ती इनिशिएट केलेली आहे. आणि जवळपास 50 ह्याच्यामध्ये प्रोडक्ट्स असणार आहेत. MSME आणि ॲग्रिकल्चर सेक्टरसाठी आपण काय बघतोय की हे प्रोडक्ट्स तुमचे प्रामुख्याने असलेले बघायला मिळतील. आणि ही जी लोन प्रोसेसिंग सिस्टम आहे ती पूर्णपणे डिजिटल फॉर्ममध्ये असणार आहे. कुठल्या प्रकारे तुम्हाला बँकेमध्ये जायची आवश्यकता नाही, तुम्ही डिजिटली काय करू शकता की तुमचं पूर्ण लोनची प्रोसेस आहे ती लोनची प्रोसेस तुम्ही कम्प्लीट करू शकता. नेक्स्ट जी न्यूज आहे ती नवीन अपॉइंटमेंटबद्दलची न्यूज आहे. मार्था कोमे यांची केनियाच्या पहिल्या चीफ जस्टिस म्हणून अपॉइंटमेंट झाली आपल्याला बघायला मिळते. मार्था कोमे ह्या ज्या आहेत त्या रिनाऊंड ॲडव्होकेट आहेत केनियामधल्या आणि ह्युमन राईट डिफेंडर म्हणून देखील त्यांची तिथं ओळख आहे. आणि आपण बघतोय की 19 तारखेपासून त्या आता केनियाच्या चीफ जस्टिस म्हणून त्यांची काय झाली की अपॉइंटमेंट झालेली आहे. आणि आता वैशिष्ट्य काय तर त्या केनियामधल्या फर्स्ट चीफ जस्टिस म्हणजे वुमन चीफ जस्टिस असतील हिच्या तिथे त्या पोस्टवरती काम करणार आहे. जवळपास त्यांना 33 वर्षांचा ॲग्रिगेट एक्सपिरियन्स आहे लिगल प्रोफेशनमधला. प्रेसिडेंट जे आहेत ओवर कॅनडा यांनी त्यांची काय केली की तिथं अपॉइंटमेंट केलेली आपल्याला बघायला मिळते. पुढची न्यूज आहे ती रिलायन्स जिओ संदर्भातली न्यूज आहे. रिलायन्स जिओ काय करणार आहे की सध्या तरी लार्जेस्ट इंटरनॅशनल सबमरीन केबल सिस्टम जे आहे ॲज अ इंडिया सेंटर ते उभारण्याचं काम करणार आहे. आणि अशी पहिलीच वेळ असणार आहे की अशा प्रकारचं सबमरीन केबल सिस्टम उभारली जाणार आहे. आणि त्याचं जे सेंटर आहे ते सेंटर कुठं असणार आहे ते इंडियामध्ये असणार आहे बघतो आपण. ठीक आहे, आणि हे लार्जेस्ट इंटरनॅशनल सबमरीन केबल सिस्टम असणार आहे. ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर इंडिया एशिया एक्सप्रेस ज्याला आपण LX म्हणतो आपण सिस्टम जी असणार आहे ती काय करणार आहे तर ती सिंगापूर आणि इंडिया युरोप एक्सप्रेस जो असणार आहे तो मिडल ईस्ट आणि युरोप असा तो कनेक्ट करण्याचं काय करणार आहे की काम करणार. बघा दोन मी गोष्टी सांगतो याच्यामध्ये. जो इंडिया एशिया एक्सप्रेस असेल तो काय करेल की सिंगापूर आणि इंडिया यांचं कनेक्शन एस्टॅब्लिश करण्याचं काम करेल. त्यानंतर युरोप एक्सप्रेस जी असेल ती काय करेल की मिडल ईस्ट आणि युरोप यांना जॉईन करण्याचं काम करेल. आपण बघतोय की जवळपास हाय कपॅसिटी स्पीड जी आहे सिस्टम विल प्रोव्हाइड आपण बघतोय की 200 TBPS कपॅसिटी असणार आहे जवळपास 16,000 km. भारताचं सेंटर असणार अशा प्रकारचं काय असणार की हे पहिलंच इंटरनॅशनल नेटवर्क असलेलं आपल्याला बघायला मिळते.
नेक्स्ट जी न्यूज आहे ती युरोपमधनं येते. युरोपचं ज्यूस जे स्पेसक्राफ्ट आहे ते आता टेस्टिंग फेजमध्ये असायला आपल्याला बघायला मिळते. युरोपियन स्पेस एजन्सीनं आपण काय बघतो की इंटरप्लॅनेटरी स्पेसक्राफ्ट ज्याचं नाव आहे JUICE दॅट इज ज्युपिटर आयसी मून एक्सप्लोरर, ह्याची आपण काय बघतो की टेस्टिंग फेजमध्ये आलेलं आहे. आणि ह्याची ह्याची टेस्ट आहे ती टेस्ट ईसा युरोपियन स्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजी सेंटरवर नेदरलँडमध्ये आहे. तिथून ह्याची टेस्ट कम्प्लीट होणार आहे आणि त्यानंतर हे पुढच्या त्याच्या मार्गक्रमणासाठी तयार होण्याची शक्यता आहे. पुढच्या ज्या काही अपडेट्स असतील त्या आपल्या नेक्स्ट न्यूजमध्ये कळून जातील. पुढे बघतोय आपण एक महत्त्वाची न्यूज आहे की भारतामधल्या 6 साईट्स आहेत त्या युनेस्कोच्या टेंटेटिव्ह लिस्टमध्ये वर्ल्ड हेरिटेज साईटची लिस्ट आहे त्याच्यामध्ये ॲड करण्यात आलेल्या आहेत. आणि आपण बघतोय की इथं द सबमिशन वॉज वेर मेड बाय आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. जी आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया नावाची संस्था आहे भारताची जी भारतामधले मोनुमेंट्स कन्झर्व करण्याचं काम करते त्यांच्याकडनं ही सबमिशन झाली होती. कुठल्या कुठल्या साईट्स आहेत त्या, तर सातपुरा टायगर रिझर्व, आयकॉनिक रिव्हर फ्रंट ऑफ द हिस्टॉरिक सिटी ऑफ वाराणसी, मेगालिथिक साईट ऑफ हिरे बेंगाल, मराठा मिलिटरी आर्किटेक्चर ऑफ महाराष्ट्र, बेटघाट, नर्मदा व्हॅली जबलपूर, टेम्पल्स ऑफ कांचीपुरम, असे हे 6 साईट्स असल्या आपल्याला बघायला मिळतील. याच्या आधी आपण जर बोलतो 48 साईट्स आपण बघतोय की तुमच्या युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटच्या टेंटेटिव्ह लिस्टमध्ये असलेल्या आपल्याला बघायला मिळते. पुढची जी न्यूज आहे ती भारताची रँक इम्प्रूव्ह झालेली आहे. बघतोय आपण कशामध्ये, तर भारत आपण आता बघतोय की जो RECAI जो आहे म्हणजेच काय, तिथे बघतोय आपण त्याचा फुल फॉर्म जो असेल तो इथं आहे रिन्युएबल एनर्जी कंट्री ॲट्रॅक्टिवनेस इंडेक्स. बघा RECAIचा लॉंग फॉर्म काय होतोय, रिन्युएबल एनर्जी कंट्री अट्रॅक्टिवनेस इंडेक्स जो आहे त्याच्यामध्ये भारत आपण काय बघतोय की तिसऱ्या पोझिशनला पोहोचलेला आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या पोझिशनवरती जो आहे तो US कंटिन्यू करतोय, चायना दुसऱ्या पोझिशनवरती आणि तिसऱ्या पोझिशनवरती आपल्याला भारत असलेला बघतोय, चौथ्या पोझिशनला युनायटेड किंगडम आणि पाचव्या पोझिशनला आपल्याला फ्रान्स असलेला बघायला मिळतोय. आणि इथं बघतोय आपण इंडिया ऑल्सो कमिटेड टू सेटिंग अप जवळपास 450 गिगावॅटचे रिन्युएबल एनर्जी पॉवर प्रोजेक्ट जे आहेत ते 2030 भारत एस्टॅब्लिश करण्याचं काय करते की भारतानं कमिटमेंट केलेली आपल्याला बघायला मिळते. नेक्स्ट जी न्यूज आहे ती वर्ल्ड बी डे बद्दलची न्यूज आहे की जो 20 ऑब्झर्व केला जातो. आणि यावर्षीची आपण जर थीम बघितली तर थीम आहे बी एंगेज्ड बिल्ड बॅक बेटर फॉर बीज, अशी यावर्षीची थीम असलेली आपल्याला बघायला मिळते. इथं बघतोय आपण की युनायटेड नेशननं 20 हा जो दिवस आहे तो ॲज अ वर्ल्ड बी डे म्हणून सेलिब्रेट करण्याला मान्यता दिलेली आहे. पुढे बघतोय आपण की देर आर 2000 स्पेसीज ऑफ बीज अराउंड द वर्ल्ड अँड लॉट ऑफ दीज बीज आर डिक्लाइन सेज बी एक्सपर्ट इन निघो. म्हणतात बघा जवळपास दे जगभरामध्ये आपण जर विचार केला तर जगभरामध्ये मधमाशांचे जवळपास 20,000 जास्त स्पेसीज आपल्याला असायला बघायला मिळतील. पण रिसेंटच्या काही ॲक्टिव्हिटीजमुळे आपण बघतोय की ह्युमन मेड ॲक्टिव्हिटीजमुळे ह्या ज्या स्पेसीजची संख्या आहे ती संख्या डिक्लाईन होताना आपल्याला बघायला मिळते, कमी होताना आपल्याला दिसते. आणि इथं जो थीम आहे ती थीम फार छान थीम आहे की बी एंगेज्ड बिल्ड बॅक बेटर फॉर बीज, ही थीम आपल्याला असलेली बघायला मिळते यावर्षीच्या बी डेसाठी. त्यानंतर पुढची जी न्यूज आहे ती वर्ल्ड मेट्रोलॉजी डे बद्दलची न्यूज आहे की जो 20 ऑब्झर्व केला जातो. इथं बघतोय आपण की वर्ल्ड मेट्रोलॉजी डे इज इव्हेंट ऑकरिंग ऑन 20 सेलिब्रेटिंग द इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स. थीम जर आपण बघितली तर वर्ल्ड मेट्रोलॉजी डे 2020 थीम आपल्याला बघते मेजरमेंट फॉर हेल्थ, अशी आपल्याला यावर्षीची थीम असलेली बघायला मिळते. इथं बघतोय आपण द डेट इज इन द अॅनिव्हर्सरी ऑफ द सायनिंग ऑफ द मीटर कन्व्हिक्शन इन 1875. जे मीटर कन्व्हेन्शन होतं त्याच्या ॲनिव्हर्सरी निमित्त आपण काय बघतोय की आपण हे हा जो डे दिवस आहे तो दिवस आपण सेलिब्रेट करतोय. पुढे जर आपण बघितलं द वर्ल्ड मेट्रोलॉजी डे प्रोजेक्ट इज करंटली रिअलाइज्ड जॉईंटली बाय द BIPM अँड OIML या दोघांच्याकडे आपण काय बघतोय की जो प्रोजेक्ट आहे तो करंटली रिअलाइज केलेला आपल्याला बघायला मिळतोय. इतकी इन्फॉर्मेशन या डेबद्दलची आपल्याला सफिशियंट आहे. नॅशनल अँटी टेररिझम डे जो आहे तो 21 आपण काय करतोय की सेलिब्रेट करतोय. आणि आपण बघतोय की ऑब्जेक्टिव्ह जर बघितला आपण तर ऑब्जेक्टिव्ह हा याच्यामध्ये की जो टेररिझम व्हायलन्स आहे किंवा त्याचे जे हायलाईट्स असतील त्याच्याबद्दल सफर करणारे जे लोकं असतील आणि त्याच्या संदर्भात इतर जे गोष्टी असतील त्याबद्दलची अवेअरनेस आणि त्यांच्याबद्दलचा काही जो मला म्हणतो की आपण प्राऊड फिलिंग जी आपली आहे कशाबद्दलची की टेररिझमच्या अगेन्स्ट आपली लढणारे आपले जे सैनिक आहेत त्यासाठी आपण काय करतोय हा अँटी टेररिझम डे सेलिब्रेट करतोय आपण. पुढे बघतोय आपण इट वॉज ऑन द डे इन इयर 1991 दॅट फॉर्मर इंडियन प्राईम मिनिस्टर राजीव गांधी वॉज असेसिनेटेड. म्हणजे जर आपण विचार केला की ह्या दिवसाचा तर 1991 याच दिवशी
भारताचे जे माजी पंतप्रधान आहेत राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती टेररिस्ट ग्रुपने, लिट्टे नावाची टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे त्यांच्याकडनं ती हत्या करण्यात आली होती. आणि त्याच्या अॅनिव्हर्सरीमध्ये आपण काय करतोय की हा जो अँटी टेररिझम डे तो अँटी टेररिझम डे आपण सेलिब्रेट करतोय. नेक्स्ट जी न्यूज आहे ती नॅशनल एंडेंजर्ड स्पेसिस डे जो आपण काय बघतोय की प्रत्येक मेच्या तिसऱ्या शुक्रवारी आपण तो ऑब्झर्व करतो. एंडेंजर्ड स्पेसिस म्हणजे काय की ज्या स्पेसिस हळूहळू कमी होत चालल्या त्यांच्याविषयीचा हा डे आपण बघतोय. थीम जर आपण बघितली 2021 साठीची तर वाईल्ड लाईफ विदाऊट बॉर्डर्स अशी आपल्याला काय मिळते की थीम बघायला मिळते. आणि याच्यामध्ये आपण बघतोय की दरवर्षी तिसरा शुक्रवार जो मेचा त्या दिवशी आपण हा नॅशनल एंडेंजर्ड स्पेसिस डे म्हणून आपण काय करतोय की सेलिब्रेट करतोय. ज्याच्यामुळे आपण ज्या एंडेंजर्ड स्पेसिस असतील त्या एंडेंजर्ड स्पेसिस कशाप्रकारे त्यांचं हॅबिटॅट जे आहे त्या हॅबिटॅट कसं प्रोटेक्ट करता येईल, त्यांचं प्रोटेक्शन कशाप्रकारे करता येईल, त्यांची शिकार जर होत असेल तर ती कशी थांबवता येईल, या सगळ्या गोष्टींच्यावरती अवेअरनेस पसरण्यासाठी आपण काय बघतोय की हा एंडेंजर्ड स्पेसिस डे आपण सेलिब्रेट करण्याचं काम करतोय. नेक्स्ट आपण बघतोय की 21 मे हा इंटरनॅशनल टी डे म्हणून सेलिब्रेट करतो आपण. भारतीय लोक चहाचे किती दिवाणे आहेत हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही आहे. आणि मग आपल्यासाठी तर हा दिवस एकदम पर्वणीचा आहे की आपण 21 मे हा काय म्हणतोय की आंतरराष्ट्रीय चहा दिवस आपण म्हणून काय करतोय की सेलिब्रेट करतोय. आपण बघूया अकॉर्डिंग टू द UN टी हॅज मेडिसिनल व्हॅल्यू अँड हॅज द पोटेन्शियल ब्रिंगिंग हेल्थ बेनिफिट्स टू पीपल. आता वेगवेगळ्या लोकांची वेगळीवेगळी मतं आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे की चहा शरीराला तितका चांगला नाही आहे, पण युनायटेड नेशन्सचं असं म्हणणं आहे की चहामध्ये, पण आता तो कुठल्या प्रकारचा चहा, तर आपण जो भारतीय चहा पितो तो चहा नाही आहे. हा चहा एक वेगळ्या प्रकारचा चहा असेल ज्यामध्ये फक्त चहापत्तीचा वापर असेल आणि साखरेचा अतिशय कमी किंवा मधाचा वापर असेल अशा प्रकारचा चहा जो असेल जो बिनदूधचा असेल तर तो चहा जो असेल त्याचे हेल्थ बेनिफिट्स आहेत. आपण जो भारतीय लोक चहा पितो त्याचे हेल्थ बेनिफिट तसे नाही, त्याचे हेल्थ हॅझार्डस इफेक्ट्स आपल्याला जास्त असलेले बघायला मिळतील. नेक्स्ट जी न्यूज आहे ती इथं बघतोय आपण. युनियन हेल्थ मिनिस्टर जे आहेत त्यांनी 33वी जी मीटिंग आहे हेल्थ मिनिस्टर्स कॉमनवेल्थ कंट्रीजची, ती 33वी जी मीटिंग आहे ती मीटिंग त्यांनी आपण होते की चेअर केली होती, त्यांनी त्याचं अध्यक्षपद भूषवलं होतं. आपण होते की अजेंडा जो होता मीटिंगचा तो एन्शुरिंग इक्विटेबल ॲक्सेस टू द वॅक्सिन्स अँड बिल्डिंग रेझिलियन्स टू द हेल्थ सिस्टम अँड इमर्जन्सीज हा आपल्याला काय मिळतील की या मीटिंगचा अजेंडा आपल्याला असल्या बघा मिळतोय. आणि इथं हेल्थ मिनिस्टरने आपल्या काय म्हणलं की माय मोटो हॅज ऑलवेज बीन हेल्थ फॉर दोज विदाऊट वेल्थ. हा त्याने आपण त्याने काय सांगितलं की आमचा मोटो असणार आहे आमच्यातर्फेचा. आणि इथं बघतोय आपण की ही पॉइंटेड आउट हाऊ इंडिया ट्रस्ट ऑन टेलिमेडिसिन वुड शो द वे इन इंडिया सच अ हर्डल्स वेअर ओव्हरकम बाय द एक्सपेन्सिव्ह यूज ऑफ टेक्नॉलॉजी. भारतासारख्या ठिकाणी जे बघतो आपण की नुकतंच आपण मेडिकल फील्डमध्ये फार मोठं फील्ड म्हणून उभं राहते, मग ते वॅक्सिन प्रोडक्शनच्या ह्याच्यामध्ये असेल, फार्मास्युटिकल सेक्टरमध्ये असेल, टेलिमेडिसिनच्या क्षेत्रामध्ये असेल, किंवा मेडिकल टुरिझमच्या बाबतीमध्ये असेल, बऱ्याच क्षेत्रामध्ये आपण बघतोय की भारत एक मेडिकल हब म्हणून काय होतं की पुढे येताना आपल्याला बघायला मिळतं. सो ह्या वीकच्या करंट अफेअर्सच्या न्यूज आपण डिस्कस करून झालेल्या आहेत. तुमचे जर काही डाऊट्स असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.